Это где ты, Тата? Тата, где ты, Тата? Бабушка, иди, Тата. Баска, эвле пис. А? Икаю. Вон то? Кошем бери. Бери. Ты видел, на? Тут у нас я так уже отдаю. नमस्कार, मी नितिन तोत्रे, सविचट्टी फैशन यूट्यूब चैनल मध्य तुम सगळ्यांचं स्वागत है। आता वाजले 9, तर आता जेवणाचा टाइम झालाय आणि मम्मी आता जेवण बनवते। आज मशीनवरून मम्मी उठलेली आहे आणि आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत। मम्मी उठलेली म्हणजे काय? मम्मी झोपली आहे। तसं नाही रे, म्हणजे ब्लाउज मशीनवरून उठले। सांगितलं मी तसं, नाही तर डायरेक्ट माझा व्हिडिओ चालू झाल्यावर तुझं सांगायला लागते ना मम्मी काय करते भाऊ। मम्मी मशीनवर बसून मी ब्लाउज शिवते। माझं साध्या ब्लाउज नाही शिवत, स्वयंपाक चालू आहे। एक मिनिट, पाहुणे जरा आपण दाखवूच दाखवू किचन मध्ये काय चाललंय। आता मी पावभाजी बनवते कारण माझ्या बहिणीचे छोटे छोटे मुलं आलेत आणि मी माझ्या बहिणीचे दीर आले तर मुलांना घेऊन, तर त्यांचं चाललं तर मावशीकडे जायचं जायचंय आणि माझ्या मागे जास्त धावपळ असल्यामुळं मग दुपारी तुम्हाला काय आपलं साधं जेवण बनवलं, म्हणजे आले तेव्हा रात्री साधं जेवण बनवलं, दाळ भात भाजी चपाती। पण म्हणलं चला म्हणजे मुलांना काहीतरी असं वाटतं ना की काहीतरी वेगळं पाहिजे आणि मला ब्लाउज मुळे वेळ नाही, तर छोटा आहे तो मला म्हणला मावशी मला तुझ्या हातची बिर्याणी खायची, पण मला बनवायला वेळ नाही नेमकं सीझन चालू असल्यामुळं। तर मग दुपारी रेडीमेड म्हणजे बाहेरून पार्सल मागवलं, त्याची इच्छा पूर्ण केली कारण लहान मुलांची एक इच्छा असली। आणि आता मी त्यांना म्हणलं आपल्या संध्याकाळी पावभाजी करू, तर मुलं एकदम खुश आहेत आणि इथं बघा मी तयारी करून ठेवली, सगळी तयारी केली। याच्यात जास्त वेळ गेला, 9 वाजले आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग पाणी पण भरायचं होतं। आता मशीनवरून उठले, पाणी भरले आणि आता कारण पाणी 15 मिनिटं राहते आणि सगळी तयारी केली। हे बघा सगळ्या भाज्या वगैरे कापून मी धुवून घेतल्या, तर आता टाकते कुकरला आणि झटकी पण बनवते। पाव पण आणून ठेवले, पाव पण आणले तर आता करते पावभाजी आणि तुम्ही पण सगळ्यांनी या पावभाजी खायला। दाखव चिल्ला केल्यांना नाव कोणी विचार, हे तुझं नाव काय सांग, नाव सांग, नीट सांग, नीट सांग, वळ वळ करू नको, नीट सांग ना। आदित्य गोंडके, प्रेमाने सांग सगळं नाव सांग, आदित्य गोंडके असं प्रेमाने सांग ना। आदित्य गोंडके, पप्पाचं नाव काय? दरोडी आणि तालुका पांडे आणि जिल्हा अहमदनगर। हा मग असं सांग ना, तू सांग तुझं नाव काय? ओमकार गोविंदकर। आणि तू किती जातो शाळेत ते पण सांग। हा व्हिडिओ आहे ना त्या सगळ्या ज्या मावशी ताई काकी सगळ्या आहेत ना त्या सगळ्या तुझा व्हिडिओ बघणार आहेत काय? आणि दुसरीला शाळेत लय पोरं लहानतो ना, तू आणतो कोणी मस्ती करतो शाळेतले, हुशार आहे तू, तुला आमच्याकडे आवड। पेपरला किती टक्के पडले तुला? दुसरीला पेपर असो का नाही तुला? होय पेपर असो का नाही? तू असं धर ना, नाही तुला आवडतं आमच्याकडं पावभाजी खायची ना आता? हो। आता हे माझ्या ना सख्या बहिणीची मुलं आहेत आणि अगोदर जी पाहुणी होती ती मावशीची मुलगी होती, म्हणजे तुम्ही म्हणता की त्या कोण होत्या मग ह्या कोण होत्या असं नको नाही का? आणि ह्यांना पण दाखव, हे माझ्या बहिणीचे दीर आहेत छोटे। मी माझी मम्मी सजली, तू
हिंदी गाने बोल ना, हिंदी गाने बोल, हिंदी मराठी बोल, कोणते तरी मराठी गाने बोल, बच्चन का प्यार मेरा घूम ले दूसरे मन त्यांच्या डोळ्यात फुलपाखरू रंग हळूचे पत्रे फुलांचे रंग फुलावर बसते फुटकणे हसते फुलांचे रंग पाखांना फासते चंपे का तू म्हणा आता चांगली शिव देऊ नको नीड बोल बोल लवकर सगळे म्हणते वळण नाही गाडा याला चांगलं नाही नवीन आले म्हण ना स्टाईल मध्ये खबर आता आपण गाणं टाकूया डीजेचं गाणं टाकू या मन बघून बघून बराबर बराबर नाच 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 लवकर चाललं का मम्मी किती वेळ लागल पोरांना भूक लागला तरी त्यांना कशी गावची सवय ना कंट्रोल होत नाही पाणी पाणी मध्ये हा ना पाणी जाते ना कस्टमर जाते तू आज भारी येतो खायला पण तयार करून ठेवलं एक लिंबू लिंबू आहे फ्रीज मध्ये मिळेल तिकडे पिक्चर लावला टाइमपास सावळ्या कुंभार हे काय कापते लिंबू लिंबू द्या तुझं खायला खायचं असं तर आणखी 10 मिनिटं लागते ना 10 मिनिटात रेडी फक्त पाव गरम करायचे का बरं चालते रेडी झाले दाखव आता डायरेक्ट गरम गरम चालेल
लय गरम पण होते मारणार एक तर किचन मध्ये नको झालं 2 दिवस झाले आवाज नाही बाहेर पण हवा नाही आणि किचन मध्ये तर काय दादा तर या पावभाजी खायला सगळ्यांनी आणि इकडं रेडी झालेली आपली पावभाजी सगळं आणलेत प्लेटी वगैरे पाव वगैरे सगळं पुढे आणलंय आणि सगळे आपले बसलेले ऐकत या जेवायला म्हण जेवायला जेवायला म्हण ना नीट म्हण सगळ्यांनी जेवायला असं म्हण ना हा तू म्हण या खायला सगळ्यांनी पावभाजी खायला कस का झाली कस लागली एकच नंबर बिर्याणी पेक्षा भारी का बिर्याणी भारी होती बिर्याणी भारी बिर्याणी चांगली लागली का बिर्याणी नाही आवडली त्याला आहे ना ती बरोबर नव्हती नाही होती चांगली पण तो म्हणतो त्याच्यामध्ये ना काय म्हणला खडक नव्हता म्हणला पाहिजे ओंकार आवाज नाही त्याने मोबाईल खाली मांडलाय वरती मांडीवर घे मोबाईल हा बोल सांग ना पावभाजी जेवायला तुम्ही बिया म्हणा खायला बोल तर या मैत्रिणींनो पावभाजी खायला आणि आता खूप उशीर झालाय आवडले तर मला जेवायला तर या सगळ्यांनी जेवायला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चाललं का तू गावाला आता नाही येणार का होय आता येणार नाही कधी येशील आता गाडीला जायचंय आपल्याला ट्रेनला जायचंय आपल्याला आता आपल्याला फिरायला जायचंय आता नाही येणार का तू आता काय म्हणाल मला नाही ना काय म्हणणार तू म्हणत नाही करणार मला जाऊ नको नाही करू नको जाऊ नाही करू ऐक नाही जागा आता नाही येणार ना तू शंभर झाले निखिल निखिल जरा मम्मी चालू ती काय उठलाय ना ती काय ओंकार दादाने उठले ना इंग्लिश मधून तू तर म्हणला मला येतो इंग्लिश इंग्लिश आता बोला हात कशाला मोजू पेंटीचं मोजायचं शर्ट ठेवले मी ते शर्ट तुला बरोबर होत ना का मोठ होत का छोट बर ना 25 तू नको जाऊ तू थांबी दे तुझा आता ऍक्टर का तुझा ऍक्टर तेव्हा नाही येत तेव्हा नाही येत तुझा पोरं चालले फारच कस कधी होते आता आम्हाला करमायचं नाही
शंभर मोजलेलं सोडवेल हा तिथून पलीकडे क्रॉस केलं का मग गाडी बस स्टँड मध्ये बाय आदित्य अय ओमकार बाय त्याला असा आनंद झाला याला कधी जाईन असं झालंय आम्हाला कर माहित नाही ना होय थांब ना त्याला निघची माझ्या वाटती गेलं चल बाय बाय राब नहीं कहा राबल होता।